नमस्कार मित्रांनो एस एम बी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आरोग्य विभाग भरती जे काही दोन हजार एकवीस चा अपडेट आहे ते आपण यामध्ये डिस्कस करणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत मागायचं आहे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केली कशा प्रकारे अभ्यास करायचा कशाप्रकारे काय करायचं आहे सगळी माहिती चला आता व्हिडिओ स्टार्ट करूयात आपला तर मित्रांनो आपण जर आरोग्यसेवक या पदासाठी तयारी करत असाल तर आपलं टार्गेट ते असेल तर मित्रांनो आपल्यासाठी परीक्षा ॲप घेऊन आलेलं आहे आरोग्यसेवकच्या टेस्ट सिरीज तर बघा आपल्याला काय करायचं आहे परीक्षा ॲप हे डाउनलोड करायचं आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा प्लेस्टोअरमध्ये जाऊन परीक्षा ॲप सर्च करून आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही टेस्टवरती क्लिक करा ॲपमध्ये तर आपला तुम्ही रेफरल कोड यूज करू शकता किंवा आपला कुपन कोड आहे एस एम बी पी आर ए यावरती आपल्याला पन्नास टक्के सवलत मिळणार आहे तर आपलं तुम्ही कुपन कोड यूज करू शकता एस एम बी पी आर ए पी चाळीस आपला काय कुपन कोड आहे लगे लगेच लगेच जाऊन तुम्ही ही टेट सिरीज घेऊ शकता तर या ठिकाणी बघू शकता पेपरला काय विविध पदांसाठी एकाच दिवशी परीक्षा आरोग्य विभागाची अठ्ठावीस ला मेगा भरती इतर पदांसाठी अर्ज केलेल्यांची कोंडी तर राज्यातील आरोग्य सेवा विभागात विविध पदाची मेगा भरती होणार आहे त्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारीला विविध पदांच्या परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत यामुळे ज्यांनी एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज केला आहेत अशा उमेदवारांना उर्वरित पदांची परीक्षा द्यावी कधी असा निर्माण झालेला आहे राज्यभरात अशा हजारो उमेदवारांची कोंडी झालेली आरोग्य विभागाने यावर तोडगा काढण्यासाठी अपेक्षा व्यक्त सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये एकूण चाळीस पदावर भरती होणारे यात आरोग्य कर्मचारी व सरपार नळ कारागीर दूरध्वनीचालक सहाय्यक परिचारिका प्रयोगशाळा सहाय्यक तंत्री अनुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ जी तंत्रज्ञ त्याचबरोबर अधिकारी प्रयोगशाळा वैज्ञानिक बालरोग तज्ञ तज्ञ त्याचबरोबर परिचारिका समुपदेश रासायनिक सहाय्यक रक्तपेढी तंत्रज्ञ आदी चाळीस पदावर भरती होणार आहे त्यासाठी सेवा विभागाने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अर्ज मागवले होते राज्यभरामधून जवळपास दोन लाखहून अधिक उमेदवारांनी यामध्ये अर्ज केलेले आहेत यात बहुतेक उमेदवारांची शैक्षणिक अर्था आणि अनुभवानुसार दोन पेक्षा अधिक पदावर अर्ज भरलेले आहेत आणि एका पदाच्या अर्जासाठी कमीत कमी पाचशे रुपये शुल्क याप्रमाणे जितक्यांनी पदांसाठी अर्ज केला तितक्यांना पदांचा शुल्क उमेदवारांनी काय केले भरलेले म्हणजे चलन सगळं भरलेलं आहे त्यानुसार वरील पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे याच्या ये आदेश आरोग्य सेवा हो उभेगाने नुकतेच पाठवले त्यात अठ्ठावीस फेब्रुवारीला सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रामध्ये परीक्षा होणार आहे या सर्व पदांच्या परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत तर या ठिकाणी बघू शकता उमेदवारांची नाराजी कशी आहे हॉल तिकीट परीक्षेच्या अगोदर म्हणजे आठ दिवस आधी आपल्याला हॉल तिकीट मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे हॉल तिकीटावरच ठिकाण वेळ याचा तपशील असणार आहे त्यामुळे परीक्षा खोटे होणार याची माहिती नाही एकाच पदाची परीक्षा दिल्यास उर्वरित पदांच्या परीक्षेसाठी भरलेलं शुल्क परत मिळणार की नाही याविषयी माहिती नाही त्यामुळे उमेदवारांची नाराजी व्यक्त होते तर दोन सत्रामध्ये कशा परीक्षा आहे आपण बघूयात तर आरोग्य विभागाने काल एक पी जारी केली होती त्यामध्ये दोन सत्राच्या परीक्षेची आपल्याला माहिती दिलेली तर बघू शकता शिफ्ट वन मॉर्निंगमध्ये असणारे त्याचबरोबर बघा शिफ्ट टू दुपारी असणारे त्यामध्ये कोणते कोणते आहेत आपण याची पी एफ आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा तर यामध्ये सकाळच्या शिफ्टमध्ये आरोग्य कर्मचारी पन्नास टक्के आणि आरोग्य कर्मचारी चाळीस टक्के यावरती काय होणार आहे सकाळच्या शिफ्टमध्ये पर आपले काय होणार पेपर होणार आहे नळ कारागीर भांडारा आणि वस्त्रपाल शिंपी सुतार दूरध्वनी चालक वाहन चालक सहाय्यक परिचारिका प्रवासिका प्रयोगशाळा सहाय्यक आणि तंत्री परिवहन आणि तंत्रिक ग्रेड पे एकोणीसशे याची बघा सकाळच्या शिफ्टमध्ये प पेपर होणार आहे आपले बघू शकता मी सकाळच्या शिफ्टमध्ये आणि दुपारच्या शिफ्टमध्ये काय होणार आहे अनुजीव सहाय्यक या पदासाठी त्याचबरोबर आहार तंत्रज्ञ जी तंत्रज्ञ क्षकिरण तंत्रज्ञ त्याचबरोबर नेत्र चिकित्सा अधिकारी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तीस टक्के प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सत्तर टक्के त्याचबरोबर बालरुग्णतज्ञ परिचारिका मनोरुग्णतज्ञ परिचारिका मनोवृत्ती सामाजिक कार्यकर्ता समाजसेवा त्याचबरोबर रक्तपीडित तंत्रज्ञ तीस टक्के रक्तपीडित तंत्रज्ञ सत्तर टक्के रासायनिक सहाय्यक समा पदेष्टा संख्याकी अन्वेषक आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिका हे काय आहे दुपारच्या सत्रामध्ये होणार आहेत त्याचबरोबर अभिलेखापाल ग्रेड पे अठ्ठावीसशे त्याचबरोबर डायलिसिस तंत्रज्ञ हे काय होणार आहे आपलं दुपारच्या सत्रामध्ये आहे तर जे काय आपलं हॉल तिकीट असणार आहे त्यावर आपल्याला काय काय भेटणार आहे तर हॉल तिकीटावर ज्या पदाची परीक्षा आहे त्या पदाचं नाव असणार आहे परीक्षेचं ठिकाण परीक्षेचं वेळापत्रक आणि उमेदवाराचं स्कॅन फोटो आणि सही परीक्षेसंबंधित सर्वसाधारण सूचना ओ एम आर उत्तरपत्रिकेबाबत सूचना आणि उमेदवाराची स्वाक्षरी वगैरे या बाबीचा उल्लेख आपल्याला हॉलटिकीटवर मिळणार आहे आणि आपलं हॉलटिकीट कुठं मिळणार आहे आपल्याला तीही बघू शकता परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडून पदन्याय उमेदवार उमेदवाराचं हॉल तिकीट जनरेट केलं जाणार आहे जी काही परीक्षा घेणारी संस्था ते त्या ठिकाणी आपलं काय म्हणणार आहे ऍप्लिकेशन आय डीचा वापर करून आपण हॉल तिकीट जनरेट करून घेऊन त्याचं खळमधून आपण डाउनलोड करू शकतो तर बघू शकता कशाप्रकारे निसा माहिती सांगितलेली आहे यामध्ये जे काही चौदा पदं आहेत त्या चौदा पदांची सकाळी परीक्षा घेतली जाईल आणि जे काही चाळीस पदं आहेत त्याची दुपारी पद आपण बघितलंच माहिती आत्ता आणि आपला पेपर कुठं असणार आहे या सर्व उमेदवारांना आपली काय भेटणार आहे हॉल तिकीटवर सगळी माहिती भेटणार आहे फक्त आपल्याला अॅप्लिकेशन आयडी ते माहिती पाहिजे तर ज्यांचे कोणाचे पेपर नसतील ज्यांच्या कोणाच्या आपल्याला कॅटेगरीला जागा नसत्याल तर बघू शकता इथे काय दिलेलं आहे भरतीच्या जाहिरातीमध्ये भरलेली परीक्षा शुल्क ना परतावा असल्याचे स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे काय म्हणणार आहे भरलेली जी काही परीक्षा शुल्क आहे ते परत मिळणार नाही आपल्याला कृपया जाहिरातीचं पुन्ष्ठ अवलोकन करावे तर अशा प्रकारे माहिती बघितली आपण तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की ऑन करा त्याचबरोबर ते मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा तर मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि योग्य पुस्तकाच्या शोधामध्ये असाल तर बघा आपल्यासाठी एक उत्तम पुस्तक आहे बघा पोलीस भरती चारशे एक्क्याण्णव प्रश्नपत्रिका संच तर बघा मेरिटमध्ये येण्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिका सॉल्व करावेच लागणार आहेत या पुस्तकामध्ये सोळा हजार एकशे पंच्याऐंशी प्रश्न आहेत आणि पुस्तकं बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आहे लक्षात ठेवा लेखक आहेत विठ्ठल नागनाथ राऊतवार यांचं पुस्तक आहे आणि बघा तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही इथं बघा स्क्रीनवरती कॉल करू शकता तुम्हाला कॉल करण्यासाठी नंबर सुद्धा दिसत असेल वितरणासाठी संपर्क किंवा तुम्ही कोणत्या पण बुक स्टॉलमध्ये गेलं तर हा पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाची आपण लिंक टाकलेली त्यामुळे मित्रांनो लगेच लगेच घेऊ शकता पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच चारशे अक्याण्णव एकूण बघा किती प्रश्न आहेत सोळा हजार एकशे पंच्याऐंशी प्रश्न आहेत या ठिकाणी सगळे टॉपिक आपले कव्हर झाले आहेत मराठी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी सगळे यामध्ये आपण कव्हर केले त्यामुळे मित्रांनो लगेच लगेच घेऊ शकता